नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण यापुढील व्हिडिओत मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत म्हणजे या बाराही राशींचा स्वभाव गुण अवगुण जीवनशैली शुभवार शुभरत्न तिथी तसेच अशुभ तिथी अशुभवार म्हणजे सर्व राशीची संपूर्ण भविष्यवाणी आपण यापुढील व्हिडिओत पाहणार आहोत तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत राशीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत जर तुमचे जन्मनाव किंवा चालू नाव या अक्षरापासून सुरुवात होत असेल तर तुमची धनुरास आहे तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता राशी स्वामी गुरु ग्रहदेवता विष्णू ही राशी अग्नि तत्वाची आहे भाग्यांक बारा एकवीस व तीस राशी चिन्ह धनुर्धारी मनुष्याचे मुख व धंड घोड्याचे शुभ दिवस गुरुवार व बुधवार शुभ रंग जांभळा लाल व गुलाबी मित्र राशी मेष व सिंह राशी कुंभ विवाह व भागीदारी करण्यासाठी शुभ राशी आहे मिथून शुभरत्न पुष्कराज ही राशी द्विस्वभाव राशी आहे राशी दिशा पूर्व घातमास श्रावण तिथी तीन आठ व तेरा घातवार शुक्रवार घात नक्षत्र भरणी तर मंडळी तिथी घात नक्षत्र व घातमास या दिवशी कुठलेही शुभ कार्य करणे टाळले पाहिजे धनुराशीचे भाग्योदय वर्ष आहेत तेवीस सत्तावीस बत्तीस व छत्तीस तर मंडळी धनुराशीचे लोक उंच असतात व मजबूत शरीराचे असतात यांचा चेहरा खूप आकर्षक असतो यांची स्माईलसुद्धा खूप आकर्षक असते यांचे डोळे बोलके व चमकदार असतात तर मंडळी धनुराशीच्या मंडळींचा आवाज खूप आकर्षक असतो व सात्विक व्यक्तिमत्वाचे हे लोक असतात धनुराशीचे लोक समूहात सुद्धा उठून दिसणारे असतात तर मंडळी धनु राशीचे लोक हे सरळ व साध्या स्वभावाचे असतात उत्साहीसुद्धा असतात धनु राशीचे लोक हे मजाक करणारे असतात तसेच धनु राशीचे लोक धार्मिक असून देवावर यांचा खूप विश्वास असतो हे लोक परोपकारी सुद्धा असतात तर मंडळी धनु राशीचे लोक खूप मोठ्या मनाचे असून सर्वांची मदत करणारे असतात एखाद्या वेळी स्वतःचं नुकसान करून घेतील पण हे लोक दुसऱ्यांची मदत करतील तर मंडळी धनुराशीच्या लोकांकडे दुसऱ्याचं मन ओळखण्याची एक कलाच असते तर मंडळी धनुराशींच्या लोकांकडे कोणतं काम सोपवलं तर त्याला ते पूर्ण केल्याशिवाय शांत राहणार नाहीत तर मंडळी धनुराशींचे लोक हे सहसा रागीट नसतात पण यांना राग आला तर यांना समजावणं खूप अवघड जातं तर मंडळी धनुरास ही द्विस्वभाव राशी असल्याकारणाने हे लोक कोणताही निर्णय लवकर घेऊ शकत नाहीत तर मंडळी धनुराशीचे लोक उच्च नीच हा भेदभाव कधीच करत नाहीत हे लोक सर्व धर्माप्रती आदरसुद्धा ठेवतात धनुराशींच्या लोकांना फिरण्याची खूप आवड असते हे लोक सतत फिरण्यासाठी उत्सुक असतात तर मंडळी धनुराशींच्या लोकांना अन्याय सहन होत नाही राशीची मंडळी दुसऱ्यांची चूक लवकर माफ करत नाहीत जोपर्यंत समोरचा आपली चूक कबूल करत नाही तोपर्यंत तर मंडळी राशींच्या लोकांचा स्वभाव हा खूप चांगला असतो यांचे मित्र यामुळेच खूप बनतात राशीची मंडळी ही हसऱ्या व खेळकर स्वभावाची असते तर मंडळी पूर्वी म्हटल्याप्रमाणे राशींच्या मंडळींना फिरण्याची खूप आवड असते हे लोक कुटुंबातील लोकांसोबत व मित्रासोबत खूप फिरणारे असतात म्हणून तर घरातील लोक यांच्यावर खूप खुश असतात तर मंडळी राशींचे लोक खूप उदार असून सर्वांची मदत करणारे असतात राशींची मंडळी खूप धनवानसुद्धा असतात यांच्याकडे भौतिक सुखाच्या सर्व गोष्टी असतात यांना यांच्या नशिबाने सर्व काही मिळत असतं तर मंडळी धनुराशीचे लोक खूप टापटीप राहणारे असतात यांना नवनवीन कपड्याची खूप आवड असते तर मंडळी धनुरास ही अग्नितत्वाची राशी असल्यामुळे हे लोक कठीण परिस्थितीतसुद्धा धीराने व बुद्धीने त्या परिस्थितीला सामोरे जातात हे लोक उत्साही असून शुद्ध व्यक्तिमत्वाचे असतात हे लोक स्वतंत्र विचाराचे सुद्धा असतात धनु राशींच्या मंडळीत उच्च प्रतीचा आत्मविश्वास असतो हे लोक खूप विचार करून निर्णय घेतात यांच्या बोलण्यात खूप स्पष्टता असते हे लोक खूप निर्मळ मनाचे असतात तर मंडळी धनुराशींच्या मंडळीत व्यवहार ज्ञान हे खूप चांगल्या प्रकारे असतं धनुराशींच्या लोकांना अन्याय सहन होत नाही धनुरास ही गुरुची रास असल्यामुळे यांच्यावर माता सरस्वतीचा आशीर्वाद असतो यांना बोलण्याची खूप आवड असते व हे लोक खूप गोड बोलतात सुद्धा हे लोक नियोजन खूप चांगल्या प्रकारे करतात धनुराशींच्या मंडळींचे अवगुण तर मंडळी धनुराशींच्या लोकांना सहसा राग कमीच येतो पण एकदा यांना राग आला मग यांना समजावणं खूप कठीण जातं धनुराशीचे लोक हे जिद्दीसुद्धा असतात एखादी गोष्ट धरून बसणारे असतात तर मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार धनुराशींच्या मंडळीत जास्त अवगुण हे नसतातच पण काही लोकांच्या कुंडलीत ग्रहांच्या प्रभावामुळे काही अवगुण दिसून येतात तर मंडळी धनुराशींच्या मंडळीत हा अवगुणसुद्धा पाहायला मिळतो तर हे लोक कोणतेही काम करण्याआधीच बोलतात म्हणजे मी अमुक करणार आहे मी तमुक करणार आहे करतील तेव्हा करतील पण आधीच ह्या गोष्टी बोलून दाखवणारे असतात तर मंडळी काही वेळा तर धनुराशीची मंडळी काम करण्याआधीच बोलतील पण अंमलात काही आणणार नाहीत धनुराशीची मंडळी जे मनात आहे ते बोलून दाखवतात मनात काहीच ठेवत नाहीत तसेच धनुराशीची मंडळी आपल्या आवाक्याच्या बाहेर जाऊन ही खर्च करणारी असते धनु राशींच्या मंडळींचे खानपान यांना चमचमीत अन्न खाण्याची आवड असते तसेच यांना मिष्टान्न भोजन करण्याची सुद्धा आवड असते धनु राशींच्या मंडळींचे स्वास्थ्य धनु राशींच्या लोकांना स्नायूचे आजार वात फुप्फुसाचे आजार ॲलर्जी कानाचे व डोळ्याचे आजार होऊ शकतात धनु राशींच्या मंडळींसाठी व्यवसाय व नोकरी तर मंडळी धनुराशींच्या लोकांसाठी शुभ व्यवसाय हा शिक्षक प्राध्यापक संपादक शैक्षणिक कार्यात ज्ञान देण्याचे कार्य यामध्ये धनुराशींच्या लोकांना यश मिळतं धनुराशींच्या मंडळींसाठी सल्ला व उपाय तर मंडळी जीवनात गुरुग्रहाचा आशीर्वाद मिळावा धन धान्य संपत्ती व सुखी संसाराची प्राप्ती होण्यासाठी तुम्ही तर्जनी बोटामध्ये गुरुवारी सोने या धातूमध्ये पुष्कराज धारण केला पाहिजे किंवा गुरुवारचे व्रत केले तरीसुद्धा चालतं राशींच्या मंडळींसाठी उपाय गुरुवारी पिवळे वस्त्र हरभरा डाळ पिवळे फुलं केळी आंबा गूळ दान केल्यामुळे भाग्यात वाढ होते ज्यांना धनासंबंधी अडचणी आहेत त्यांनी गुरुवारी पिवळ्या वस्त्रामध्ये हरभरा डाळ बांधून जलप्रवाह करावा यामुळे धनामध्ये बरकत येते तर मंडळी आपण या भागात धनुराशीची संपूर्ण माहिती पाहिलेली आहे पुढील भागात आपण मकर राशीची संपूर्ण भविष्यवाणी पाहणार आहोत तर मंडळी धनुराशीची माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या घंटीला ऑल केल्यानंतरच माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोचतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद